माय डिअर चाडक कमांडोज सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे सगळ्यात बेसिक विषय आहे तुम्ही रिटेलर्स सा असाल बिगनर्स सा असाल किंवा तुम्ही एक्सपर्ट ट्रेडर जरी असाल मी बघितलेलं आहे रोज लोक स्ट्रॅटेजीच्या नावाखाली शोधत बसतात एखाद दिवशी प्रॉफिट होतो परत लॉसेस होतो परत कॅपिटल लूज होतं पुन्हा अजून नवीन स्ट्रॅटेजी पुन्हा नवीन कोर्स या पद्धतीनं हे सगळं रडगाणं चाललेलं असतं फ्रेंड्स पण लक्षात घ्या स्ट्रॅटेजीमुळे पैसा नाही बनत मार्केटमध्ये तर मार्केटमध्ये पैसा बनतो सायको मुळे आपली सायकॉलॉजी स्ट्रॉंग असली पाहिजे आणि ती सायकोलॉजी स्ट्रॉंग करायचं बेसिक जर काही टूल असेल मार्केटमध्ये तर कॅन्डलस्टिक आहेत हे कॅन्डलस्टिक पॅटर्न यांच्या मागची सायकॉलॉजी जर समजली तर खूप मोठा फायदा आपल्याला होऊ शकतो आणि हे कॅन्डलस्टिक मार्केटचे सायकोलॉजी वरून ओरडून सांगत असतात परंतु आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही खूप बारीकमध्ये खूप डिटेलमध्ये आपल्या मराठी बांधवांसाठी मी हे सिरीज घेऊन येत आहे याच्या आधी पण मी ऑप्शन ट्रेडिंगच्या सिरीज आणलेल्या आहेत ऑप्शन बाईक कोर्स आणलेला आहे ऑप्शन सेलिंग कोर्स आणलेला आहे एफ एन ओ कोर्स हे सगळे कोर्स जाऊन तुम्ही प्लेलिस्टमध्ये बघू शकता चाड कामांडू मराठी चॅनलवर आणि बिलकुल स्टेप बाय स्टेप बघा आणि खूप महत्त्वाच्या गोष्टी मी सांगतो आहे तर कसं तरी उग आपलं पालतं उताना कसंही बसून पडून बघू नका बिलकुल सिरियसली वही पेन घ्या राईट आपण पूजेला कसं बसतो राईट समोर देवासमोर बसताना कसं मी देव नाही पण ज्ञान आहे सरस्वतीचं ज्ञान आपण घेत आहोत तर हे तुम्हाला खूप सिरियसली घेतलं पाहिजे तुम्ही पेन घ्या वही घ्या आणि बिलकुल सिरियसली आता ही सिरीज संपल्याशिवाय उठायचं नाही पूर्ण नोट्स काढा कॅन्डलस्टिकचं इंट्रोडक्शन करूया अंडरस्टँडिंग करूया खूप सिरियसली घ्या राईट पूर्ण अंडरस्टँड करा बसस्टँड करू नका म्हणजे इकडे इकडं दुर्लक्ष करू नका या विषयाकडं हे एकदा जर समजली तर तुम्हाला सायकोलॉजी समजेल सायकोलॉजी समजल्यावर मग तुम्ही स्ट्रॅटजी कुठलीही वापरा भरपूर स्ट्रॅटजी आपण ऑलरेडी चाड कमांडो चॅनलवर दिलेल्या आहेत त्याला आपण बघूया एक एक तर इंट्रोडक्शन ऑफ कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आपण जर बघायला आप गेलं शेअर मार्केटमध्ये पहिला पॉईंट समजून घ्या याचं ओरिजिन जपान आहे जपानमध्ये दोनशे वर्षापूर्वी ही सिस्टम चालू झाली होती इथं जे जपानमध्ये होमा नावाचे ग्रहस्थ होते आणि हे ज जवळपास तांदळाच्या व्यापारामध्ये राईस तिथं तीता तांदळाच्या व्यापारामध्ये ह्यांचं काम असायचं आणि हे तिथं ब्रोकरशिपच करत होते असं गृहित धरा एक होमा आणि स्टीव नेल्सन नंतर इकडे नेल्सन यांनी नंतर स्टीवनी काम बघितलेलं आहे परंतु सुरुवात होमाने केलेली आहे तर त्या काळामध्ये काय असायचं की तां तांदूळ वेगवेगळ्या भागातून यायचा दोनशे वर्षापूर्वी असं काही नेटवर्क किंवा काहीच सुविधा अव्हेलेबल नव्हत्या मग ते काय करायचे सहा सहा किलोमीटरवर एक माणूस उभा करायचे जनरली एक अंदाजे सहा सहा किलोमीटर वेगवेगळ्या वेग 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 एरियात माणसं उभं राहायचे आणि मग ते तिथं प्राईस तिथल्या त्या त्या लोकांना सांगायचे आणि ती असं व्यापार चढायचा आता थोडंसं जपानचं एक्झाम्पल समजायला तुम्हाला अवघड जाईल तर महाराष्ट्रातलं एक्झाम्पल घेऊ आपण समजा जुना काळ असं गृहित दरा आणि श्यामराव राईट आपण हे डिलीट करून टाकू आता हे आहेत श्यामराव आता ह्या श्यामरावचा तांदूळ आहेत बरोबर राईस याला राईस आपण काही तांदूळ विकत नाही साळी राईट तर श्यामराव साळीला घेऊन गेले वेगळा <laughs> अर्थ काढू नका साळी म्हणजे जे अगोदर तांदूळ बनवायचे अगोदरचा प्रकार माहीत असेल सर्वांना तर श्यामराव साळी घेऊन बाजारात मार्केटला निघाले परंतु खेडेगाव त्यांचं खूप लांब आहे जिथं मार्केट आहे तिथून आणि मग त्यांना यायला उशीर झाला आणि तोपर्यंत मार्केट झाला क्लोज आता मार्केट क्लोज झाल्यावर श्यामरावांनी काय करायचं मग ते डोक्याला हात धरून बसले एका दगडावर आणि तेवढ्यात मग इकडून रामराव आले आणि रामरावांनी विचारलं अहो काय आहे श्यामराव तुम्ही काय असं डोक्याला हात धरून बसलाय काय झालं काय नाही आणि रामराव हे दलाल आहेत मग श्यामरावने सांगितलं की बाबा मी असं असं साडी घेऊन आलो होतो आणि त्या साडी आपल्याला विकायच्या होत्या परंतु मार्केट बंद झालेलं आहे आणि मग त्यांनी तिथं बघितलं तर मार्केटचं जे बंद झालेला रेट होता साडीचा तो होता चाळीस रुपये आता त्यांना लक्षात आलं की चाळीस रुपयाचा रेट होता परंतु आता मार्केट बंद झालं आता तर आपण काही करू शकत नाही आणि इथून परत न्यायचं म्हणजे अजून कष्टाचं काम आहे अजून गावाकडून परत आणायचं म्हणजे सुद्धा खूप डोकेदुखी आणि कष्टाचं काम आहे पण तेवढ्यात रामरावला ही एक अडचण लक्षात आली आणि रावराम रामरावने त्यांना एक ऑफर दिली की श्यामराव काय हरकत नाही तुम्ही चाळीस रुपये क्लोजिंग प्राईस होते परंतु मी इथं तुम्हाला अडतीस रुपयाचा भाव देतो तर तुम्ही अडोतीस रुपयाने मला विकून टाका म्हणजे तुम्हाला पण टेन्शन नाही डबल यायचं तुम्ही जाऊ शकता आता अडोतीसची ऑफर यांनी दिल्यानंतर मला सांगा चे आता अडोतीसची ऑफर जी आहे ही योग्य आहे का अयोग्य आहे स्वस्त आहे का महाग आहे हे कसं करणार बरोबर आहे त्याला काहीतरी आपल्याला कंपॅरिझन करावं लागेल बरोबर आहे पण आता इथं जर बघितलं तर क्लोजिंग प्राईस चाळीसची आहे त्या मानाने अडोतीसचा भाव हा कमी आहे तुम्ही असताल सामरावच्या जागी तर तुम्ही काय केलं असतं सांगा तुम्ही विकला असता का राईट तिथंच मग काम केलं असता वाटल्याच दुसऱ्या दिवशी गॅप ऑफ मार्केट होईल आणि चाळीस बेचाळीसनं भी विकू असा विचार केला असता बरोबर ऐक नाही बहुतेक तसाच विचार श्यामरावनी पण केला पण रामराव नंतर काय म्हणले की म्हणले अरे दादा म्हणले मी अडुतीस सत्तर भाव देत आहे पण काल जर मार्केटचं ओपनिंग बघितलं असतं मार्केट कुठं सुरू झालं तर मार्केट पस्तीस रुपयाला सुरू झालं होतं आता मला सांगा आता श्यामराव काय करतील तुम्ही काय कराल शामरावच्या जागी हा टाईप करा कॉमेंटमध्ये आता मार्केट पस्तीसला सुरू झालं होतं मग त्या मानानं अडोतीसचा भाव चांगलाच आहे बरोबर म्हणजे कम्पेअर करून बघितलं अरे वा पस्तीसच्या जागी यांना अडोतीस मला म्हणतोय ओपनिंग पस्तीसनं झालं होतं काय हरकत नाही आपण याला देऊन टाकू आणि मग श्यामरावनी ह्यांना काय दिलं सगळा माल दिला गाड्या खाली केल्या आणि ते निघाले आणि मग हे निघाले रस्त्याने जात असताना त्यांना एक भेटला पप्प्या त्यांचा जिगरी मित्र तिथं राहणारा आणि हा पप्प्या तिथं मारत होता गप्प्या आणि त्यानं म्हटलं अरे काय झालं श्याम्या कस काय काय मालिकायला गेल तो आडोतीसला विकला आणि मग त्या श जे सांगितलं त्याने पायाच खालची जमीन सरकली श्यामरावची अरे दादा तू कशाला आडोतीसला विकलास हा पन्नास रुपये हाय मारला होता हिनी म्हणजे ह्याची काल प्राईस पन्नास रुपयापर्यंत गेली होती साडीची आणि मग मग मात्र श्यामरावचा पारा सरकला मग त्यांना हे वाट आता हे आडोतीसचा जो भाव त्यांना खूप चांगला वाटत होता अरे वा बेस्ट सौदा झाला पस्तीसच्या ओपनिंगच्या भाव मानाने आपण आडोतीसला विकलो खूप छान झालं पण आता जेव्हा पप्प्यानं सांगितलं की पन्नास रुपयापर्यंत भाव वर गेला होता मग मात्र श्यामराव सटकली आता माझी सटकली म्हणले आणि ते परत रामरावकडे गेले आणि त्यांच्यासोबत हे दोघं मिळून पुन्हा रामरावकडे गेले आणि त्यांचं तिथं भांडण सुरू झालं वगैरे वगैरे पण रामराव माणूस चांगला होता दिलदार होता तो म्हणला काय हरकत नाही म्हणला तुम्हाला जर नको असेल सौदा कॅन्सल करू म्हणला पण तुम्ही हे पन्नास तर हाय होता हे पन्नास पर्यंत जाऊन आला पण एक लक्षात घ्या म्हणला पण ह्याचा खाली लो सुद्धा तीस रुपयावर होता ना खाली लोला तीस रुपये पण जाऊन आला तो तुम्ही बघा तुम्ही विचार करा काय करायचं ते हा की म्हणजे मग परत त्याला कन्फ्युजन झालं की म्हणजे तीस रुपये खाली पण जाऊन आला भाव म्हणजे इथं काय झालं ऐके नाही क्लोजिंग जी झाली होती आपण जर बघितलं तर ती कितीला झाली होती चाळीस रुपयाला आपण हे परत उदाहरण परत एकदा व्हिडिओ रि रिपीट करून बघा तुम्ही बरोबर आता इथं काय झालं होतं श्यामराव जेव्हा आले तेव्हा क्लोजिंग जी झाली होती म्हणजे चाळीस रुपयाला क्लोजिंग झाली बरोबर <coughs> चाळीस रुपये हा भाव क्लोजिंगचा भाव आहे चाळीस रुपये आणि त्यांना ऑफर अडोतीसशी दिली होती आणि त्यांनी काय सांगितलं की पस्तीसला ओपनिंग झाली होती म्हणजे मार्केटची ओपनिंग साडीचा भाव पस्तीसला सुरू झाला होता आणि तो चाळीसला क्लोज झाला होता बरोबर पण परत याच्या सांगितलेल्या माहितीनुसार काय आहे पप्प्या काय म्हणला पन्नासचा त्यांनी हाय पन्नासपर्यंत जाऊन आला होता आणि नंतर रामरावनी काय सांगितलं तेवीसचा लो पण मारला होता म्हणजे एकदम खाली पण जाऊन आला आता हे झाली कॅन्डलस्टिक तयार म्हणजे जे हे क्लोज आहे हे ओपन आहे हा हाय आहे आणि हा लो आहे म्हणजे ही झाली कॅन्डल ही झाली बॉडी म्हणजे ओपनपासून क्लोजपर्यंत जो काही पार्ट असतो त्याला आपण हे म्हणायचं बॉडी बरोबर आहे याच दरम्यान मार्केट ओपन आणि क्लोज झालेलं आहे पण त्याच्या त्या दरम्यान लोला पण गेलो होतं खाली म्हणून ही झाली ती तोरशी वीक आणि हे हायला पण गेलो होतो ती झाली वीक ह्याला म्हणायचं कॅन्डलस्टिक आणि इथं जर तुम्ही बघितलं असेल श्यामरावची किती घालमेल झाली क्लोजिंग चाळीसचा भाव होता मार्केट तर क्लोज झालं होतं त्यांनी येईपर्यंत परत चाळीसला परत त्यांनी आडुतीचा भाव सांगितला तर त्यांना ते चाळीसपेक्षा कमी नाही नाही मी विकणार नाही त्यांना म्हणजे कसं तरी वाटत होतं नंतर मात्र त्यांनी सांगितलं की पस्तीसचं ओपनिंग होतं तेव्हा तेव्हा त्यांना आडुतीसचा भाव खूप भारी वाटला अरे वा चांगला फायदा झाला वगैरे वगैरे आणि ते खुश होऊन विकून निघाले पण होते तेवढ्यात पप्प्यानं सांगितलं की पन्नासचा हाय मारला होता मग त्यांना वाटलं ह्या यायला काय फालतूगिरी केली माझ्यासारखा थर्ड क्लास माणूस नाही भा कचऱ्याच्या भावात विकून आलो तू स्वतःला काय पण मारायला लागले घरी बायको काय म्हणतील लेकरं काय म्हणतील एवढी त्याची मनाची घालमेल सुरू झाली दॅट इज कॉल्ड ॲज अ सायकोलॉजी आणि मग पण नंतर मात्र जेव्हा ते रामरावला भेटले तेव्हा त्यांना लक्षात आलंय की तीसचा लो पण मारला होता नंतर मग त्यांना वाटलं अरे वाचलो बाबा की नाही पेक्षा आठ रुपये जास्त गेला आपला भाव म्हणजे काही काय असं ना खूप चांगलं झालं म्हणजे ही जी जीवाची घालमेल आहे श्यामराव ही बायर्स आहे सेलर आहे आणि रामराव हे बायर आहे है आणि ह्यांच्या सायलर आणि बायरमध्ये जी जीवाची घालमेल चाललेली असते दॅट इज कॉल्ड मार्केट प्रत्येक मराठी माणूस सुखी समृद्ध व्हावा यासाठी मी हे फायनान्शियल नॉलेज तयार करतच राहणार तुमच्यापर्यंत पोचवतच राहणार तुमचं काम आहे हे प्रत्येक मराठी माणसापर्यंत शेअर केलं पाहिजे लाईक आणि सबस्क्राईब तर तुम्ही केलं असेलच मित्र हो आणि इथं चार्ट कमांडो हिंदी चार्ट कमांडो मराठी आणि स्टॉक कमांडो हे चॅनल्सवर हजारो व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेले आहेत अनेक कोर्सेस इथं तयार करून टाकलेले आहेत फ्री आहेत तुमचं काम आहे इथं जाऊन याला हे कोर्सेस कम्प्लीट करून स्वतःला एक आर्थिक साक्षर करायचं आहे तुम्हाला त्यासोबतच चाट कमांडो फेसबुक आणि इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करू शकता चार्ट कमांडो टेलिग्रामवर तुम्हाला डेली अपडेट्स मिळतील ट्रेड सेटअप कसं काय हे सगळे डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ते त्या टेलिग्राम चॅनलला आत्ताच्या आत्ता जाऊन जॉईन व्हा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि जर फीस हा इशू नसेल तर ॲडव्हान्स लर्निंगसुद्धा तुम्ही करू शकता चार्ट कमांडो डॉट कॉमवर जाऊन आणि कसलीही का काहीही क्वेरी असेल कसलाही थोडा जरी प्रश्न असेल मनात तर बिलकुल एट टू झिरो एट टू फोर सेवन वन सेवन झिरोवर व्हॉट्सअप करायला विसरू नका बाय बाय फॉर नाव